हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. मिसळ म्हटलं की महाराष्ट्राचा लाडका पदार्थ झाला. आज आपण पाहणार आहोत घरीच हीच मिसळ परफेक्ट पद्धतीने बनवण्यासाठी लागणारा मिसळ मसाला. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. मिसळ मसाल्यासाठी लागणारं आपण साहित्य पाहून घेऊयात. इथे मी 2 सुकी मिरची घेतली आहे, साधारण 2 इंच दालचिनीचा तुकडा, 1 जायपत्री ज्याला जावेत्रीही म्हणतात, 2 ते 3 चक्रीफूल, 2 मसाला वेलची घेतलेत, 1 टीस्पून काळी मिरी, 8 ते 10 लवंगा, 1 मोठा चमचा सुकं खोबरं भाजून घेतलं आहे, 1 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून बडीसोप, 1 टीस्पून पांढरे तीळ आणि 1-7 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आता हे सर्व मसाले एक एक करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सुकं खोबरं सोडून आपण बाकी सर्व मसाले भाजून घेतोय. इथे मी सगळ्यात आधी थोडा लसूण भाजून घेते. आपल्याला सर्व मसाले सुकेच भाजायचे आहेत. मंद असं आचेवर गॅस फार मोठा नकोय. लसूण हलकासा भाजून झाला की त्यामध्ये मी सुकी मिरची, चक्रफूल, दालचिनी, जायपत्री आणि मसाला वेलची टाकून भाजून घेते. साधारण 1 मिनिटभर हे सर्व साहित्य भाजून झालं की मग आपण धणा जिरा वगैरे टाकणार आहोत, कारण हे मसाले भाजायला थोडासा वेळ लागतो. मंद गॅसवर 1-1.5 मिनिट आपल्याला हे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आता आपण काळी मिरी आणि लवंग टाकून घेऊया. सर्व मसाले आपल्याला अगदी मंदाचेवरच भाजायचे आहेत, त्यांना करपून द्यायचं नाही आहे. कोणतेही गरम मसाले भाजताना ते मंद गॅसवरच भाजायचे, करपले तर त्यांचा स्वाद निघून जातो. साधारण 1-1.5 मिनिट हे भाजल्यानंतर त्यामध्ये मी आता धणे, जिरं, बडीसोप आणि पांढरे तीळ टाकून भाजून घेते. एक 1.5 मिनिट थोडा खमंग वास सुटेपर्यंत असं आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. मसाले भाजून झाले, आता थोडे थंड करून आपण ते मिक्सरला बारीक करून घेऊया. मसाले आता वाटून घ्यायचे आहेत. वाटतेवेळी मी 1 मोठा चमचा भाजलेलं सुकं खोबरं त्यामध्ये ॲड करते. आता हे आपण वाटून घेऊया. ह्या प्रमाणामध्ये साधारण 1/2 वाटी असा मसाला तयार होतो. आपल्याला तो एकावेळी एवढा लागत नाही वापरण्यामध्ये, तर तुम्ही तो एअरटाईट डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आपला मिसळ मसाला तयार आहे. पुढील व्हिडिओमध्ये पहा हा मिसळ मसाला वापरून बनणारी झणझणीत तर्रीदार अशी मिसळ. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा.